हवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी, सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, असल मालवणी सोलकढी आणि मसाले भात, भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली, मांसाहारी मध्ये अंडी, चिकन, मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध, एकापेक्षा एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री, पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी, टीप आमची शाखा कोठेही नाही। चार महिन्यामध्ये पाण्याच्या संदर्भात एकदा तरी ही मीटिंग लावली कुठं? मग सांगा मला, मी मागच्या वेळेला भाषण केलं होतं की आमदार साहेब तुम्हाला एक वर्षाची मुदत आहे, एक वर्षामध्ये पाणी याला 4 ते 5 वर्ष लागणार आहे आम्हाला मान्य आहे, पण मी त्यांना आवाहन केलं होतं की मागच्या दसऱ्याच्या वेळेला तुम्ही सांगितला होता की मी पाणी देणार, मी त्यांना फक्त सांगितलं होतं मागच्या ऑक्टोबर मध्ये ज्या वेळेला तुम्ही विधानसभेचा फॉर्म भरायला जाणार आहे त्यावेळेला फक्त पाण्याच्या कामाचं त्या ठिकाणी सुरुवात करा। इचलकरंजी जनतेला समजतंय की 5 वर्ष 4 वर्षी योजना पूर्ण व्हायला लागणार आहे, या वर्षभरामध्ये सोलकोट रेल्वेचं काही काम दिसतंय काय जनतेला? तुम्हाला काय दिसलंय काय? मग या आमदारांनी आता काल भाजपमध्ये पिता पुत्र आणि सांगतात की पिता पुत्राला सोडायचं नाही, हे किती 85 मध्ये सांगत होते त्यावेळेला दादाजी अण्णा होते, आता अण्णा की पण बाबा आहेत तुम्ही 40 वर्ष या इचलकरंजी शहरामध्ये, मी ज्या वेळेला 10 वर्षाचा होतो 1978 साली कर्ला कर्ण वाजवून आवडेली ठर मला, आज 2024 साला तरी आवाड्यांचं बॅलेट पेपरवर नाव आहे पण गावाचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न काय झालाय काय? सर्वांची माफी मागतो या ठिकाणी, कारण साहेब आम्ही सर्वांनी आमदार उतरून ह्या माणसाला निवडून घ्यायचा प्रयत्न केला, त्यामुळे तुम्हाला सर्वांची माफी मागतो, आमचा ह्या मस्तवाला आपण मानायचा मला करतोय आवडे साहेब, भाजपमध्ये तुम्ही गेलाय, अमित शहा नरेंद्र मोदी तुमच्या पाठी साहेब, अजून मिळवाय अजून सुद्धा कामाची सुरुवात करा, या इचलकरंजीमध्ये तुम्हाला डोक्यावर घेतो येणार की ना, पण मी पाण्याची सुरुवात केली डोक्यावर घ्यायचं पण जे लोक करायला गेला आपण अजून वेळ दिला नाही केलं तर काय करायचं, डोक्यावरच काय करायचं या निमित्ताने एक निर्धार करूया, अजून तुम्हाला वेळ आहे, जर आपण या 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी कामाची सुरुवात केली नाही तर या जनतेला मी आवाहन करतो, कोणत्याही लोकांना कोणत्याही या पैशाच्या विषयाला बळी देऊ नका, एवढ्या निवडणुकीमध्ये पायातील घटनाशिवाय जनता थांबणार त्यांना ऐकू गेलं पाहिजे, मी त्यांचा शेजार आहे त्यांना ऐकू गेलं पाहिजे, त्यानिमित्त सराव करतो उद्यापासून नागरिक मंचच्या वतीने जे उपोषण आहे त्या उपोषणाला सर्वांनी उपस्थित राहायचं, त्यानंतर 2 तारखेपर्यंत जे चक्री उपोषण राहणार आहे त्यासाठी सर्वसामान्य नागरिक आम्ही जरी नेत्यामंडळी असतो नेत्यामंडळीचं काम असतं नागरिकांना जागरूक करायचं, पण या प्रत्येक जनतेला वाटलं पाहिजे की आपल्या गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून सर्वांनी या निमित्तानं आवाहन करतो की आपण 4-5 दिवसामध्ये उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जे उपोषण चालणार आहे त्या उपोषणाला सर्वांनी उपस्थित राहावं।